डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागात घारतोंडे पुन्हा ऑफिसमध्ये येतात आणि समीर आणि यशच्या पाया पडून दुसरी संधी मागतात. शिवाय त्याने ते सगळं सिम्मीच्या सांगण्यावरून केलं पण पुढे असं ते करणार नाही म्हणतात. शिवाय यश खरे सर असून समीर त्यांचे मित्र आहेत ही गोष्ट त्यांना माहीत असल्याचं सांगतात. तेव्हा यश त्याला दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसमध्ये यायला सांगतो पण तो बॉस आहे ही गोष्ट कोणालाही समजत कामा नये म्हणतो. नंतर यश नेहाशी लग्नाविषयी बोलायला जातो पण ती काहीच बोलत नसते. तेव्हा यश तिला त्याने लग्न करण्याविषयी बोलून त्यामागे त्याचा स्वार्थ नसून त्याने नेहा आणि परीच्या काळजीपोटी सांगितल्याचं म्हणतो. नेहा त्यावर काही न बोलता निघते तेव्हा यश तिला उत्तर द्यायला सांगतो. तेव्हा नेहा वैतागून त्याला तिने भावनेच्या भरात काका काकून वचन दिलं पण मी लग्न का करू असं ती विचारते. अविवाहित नाही कारण लग्न तर झालंय, डिवोर्सी पण नाही कारण अजून घटस्फोट झाला नाहीये, की मी विधवा आहे असं ती विचारते पण त्यावर यशकडे काहीच उत्तर नसतं. त्यावर नेहा मी एक आई आहे आणि आता माझी परीची आई हीच ओळख आहे आणि माझी सध्या प्रायोरिटी सुद्धा परीच आहे आणि काका अकून वचन देण्याआधी मी परीला तिच्या आणि माझ्यामध्ये कोणीच येणार नाही हे वचन दिलंय आणि मी तेच आयुष्यभर पाळणार असं म्हणते. त्यावर यश तिला परी या लग्नाला तयार झाली तर असं विचारतो पण नेहाला मान्य नसतं. तेव्हा यश तिला काका अकूनी 4 पावसाळे जास्त पाहिलेत त्यामुळे त्यांनी तुझ्या लग्नाचं बोलताना काहीतरी विचार नक्कीच केला असेल म्हणतो. तू इतकी धडपड करत असतेस पण आयुष्याची घडी बसवण्यासाठी नवरा आला तर सगळं नीट होईल, परीला बाबा मिळेल आणि तुला हक्काचा एक माणूस मिळेल असं तो म्हणतो. यासाठी विचार करून लग्न करशील का सांग म्हणतो. रात्री यश पुन्हा नेहाला तो परीशी बोलेल त्याविषयी परवानगी मागण्यासाठी मेसेज करतो. तो वाचून नेहा झोपून जाते. दुसऱ्या दिवशी परांजपे यशला भेटायला जातात तेव्हा यश त्याला तो नेहाशी बोलला असून नेहाच्या आयुष्यात परी असल्याने तिचे सगळे निर्णय परीच्या भोवती फिरतात त्यामुळे परीला हे सगळं समजावून सांगणं महत्वाचं आहे म्हणतो. पण परांजपेला तो प्रॉब्लेम वाटत असतो पण तरी तो त्यासाठी यशची मदत मागतो. त्यासाठी यशही तयार होतो. त्यानिमित्त त्यांना परांजपे कसा माणूस आहे हे समजेल असा यशचा अंदाज असतो. मग यश काकूला फोन लावून परीशी बोलतो आणि तो परीला प्रोजेक्ट बनवायला मदत करणार आणि येताना एक नवीन फ्रेंड घेऊन येणार असं म्हणतो. मालिकेच्या आगामी भागात परांजपे परीचा प्रोजेक्ट पूर्ण करून देतात तेव्हा यश तिची आणि परांजपेंची मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. या नवीन पॅलेसमध्ये नवीन फ्रेंड आला तर चालेल ना असंही तो परीला विचारतो तर परी यशकडे बघून तो त्यांच्यासोबत राहणार असं म्हणते. परी आणि परांजपेंमध्ये मैत्री होईल का, परी आईच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट समजून घेईल का, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा रात्री मराठी शोबज. Download the Z5 app now.